आदर्श कर्मयोगी संन्याशी बाळू मामा, स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोक्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल, फेटा, पायात कोल्हापुरी कातड्याच्या चप्पला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 6.5 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निंगोरा, सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. चोंदळ्याची भाकरी, उडदाचे डांग, मूग, उडदाची आमटी, करब याची, आंबाड्याची पालेभाजी, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते. दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे. त्यांना भक्तीप्रेमाने चाललेले भजन फार आवडे. नाटकीपणाची त्यांना चीड असे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे. बाळूमामा क्षणात समोरून माणसाचे अंतःकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचासिद्धी होती. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांना धन, मान आणि संसार सुखे मातीसमान वाटत. ऐन तारुण्यात मामांची आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी सत्यवा रिंगण तोडे, सवेचे गर्भही पडे, मामांचा वंश पुढे, स्त्री हट्टापाई, मामा झाले अतिखीन, टाकले पाणी तथा अन्न, सत्यवाशी माघारण आयुष्यभरी. त्यानंतर मामांनी संसाराचा विचारही केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नाथासारखे राहिले. मामांजवळ आपला वपर का हा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई बाप वाटत. इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात शिवारात येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते. मात्र ऐक गंमत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तेरी हेतू त्या शिव्या देण्यामध्ये असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. अभिनव धनगर देवावतारी संत विविध समाजात घटकात अनेक असाधारण संत झाले. संत कनकदास, मुघल रोडचे आ रायबाग जी बेळगाव यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणा या धनगर समाज घटकात उमा महेश्वरांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोंबर 1892 साली दुपारी 4:23 शंकर भगवान स्वतः आपल्या अचिंत्यमायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले. पावसाळा संपत आलेला, छान उन्हे पडलेली, सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती. वळी राजाच्या कष्टाचं सोन झालं होतं. सीमोल्लंघन साजरं करून नवन पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता. तो लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्यांना सुखाचा संसार आणि आनंदाचा भक्तिमार्ग दाखविणारा महात्मा प्रकट झाला होता. मायात पायक सतशील धनगर, त्याची पत्नी सत्यवा मोठी सुशील आणि भाविक होती. ती विठ्ठलोपासक होती. बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाभळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे, अद्वैतावस्था स्वरूपात समाधीत तासन तास गुंबणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे वगैरे त्यांचे प्रकार समान्यांना अनाकलन्य होते. महापुरुषांना पुण्यवंत प्रेमळ भक्त मंडळीचं थोडेफार ओळखत असतात. बालपणानंतर एका शेटजीच्या घरी नोकरी, नंतर बहिणीच्या सासरी कामावर राहणे यात काही दिवस गेले. तिच्या घरी असतानाच तिच्या सत्यवा नावाच्या कन्याशी मामांचा विवाह करण्यात आला.
बळे बळे सणे अनिच्छेने पडलेली जबाबदारी स्वीकारून बाळूमामा स्वतंत्रपणे मेंढपाळीचा व्यवसाय करू लागले. मंदिरातील उत्सव, श्री सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनाला वसेवेला अहोरात्र माणसे येत असतात. या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्वाचे उत्सव व दिवस असे आहेत. एक, भंडारा यात्रा. फाल्गुन वद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो. लाखो लोक याचा लाभ घेतात. त्रयोदशीला पालखी घोडा सह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जाऊन गावाभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते. यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील सरबत फराळ दिला जातो. मुलांच्या गजरात गगनभेदी आवाजाने भंडा याच्या उधळण्याने एका आगळ्या वेगळ्या मंगल्याची प्रचिती येते. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. लागलीच अमावस्या आलेली असते. नंतर गुढीपाडवा या दिवशी बग यांच्या कळपात लाख घालण्याचा कार्यक्रम केला जातो. 2, दर अमावस्येला यात्रा भरते. अमावस्येला वारी समजून येण्याची पद्धत आहे. रविवारी वारी करणा या भक्तांचीही संख्या खूप मोठी आहे. सर्वांना नाचणीची अंबिल प्रसाद म्हणून दिली जाते. कॅल्शियमयुक्त सकस जीवनसत्वयुक्त नाचणीचा प्रसाद हे इथले वैशिष्ट्य होय. 3, एकादशीला निरनिराळ्या गावांहून भजनी मंडळी येऊन भजन सेवा करतात. वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात, द्वादशीला काही येत असतात. 4, श्रावण वद्य चतुर्थी मामांची पुण्यतिथी या निमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो. ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण, नामजप, प्रवचन, कीर्तन व रात्री भजनाचे कार्यक्रम असतात. 5, भाद्रपद अमावस्या घटस्थापनेपासून 10 यापर्यंत नवरात्र उपवासकरी मंदिरात नामजप भजन आदी कार्यक्रम करत असतात. 6, आश्विन शुद्ध द्वादशी मामांची जन्मतिथी पहाटे समाधीला अभिषेक होतो. भजन कार्यक्रम असतात. सकाळी 9 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू असतो. दुपारी 4:23 कीर्तनोत्तर पुष्पवृष्टी होते. 7, आश्विन वद्य द्वादशी गुरुद्वादशी बाळूमामांच्या पंढरपूर वारीची ही तिथी. एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर मुक्कामी येतात. द्वादशीला विठ्ठल रखुमाईंना अभिषेक करून प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होतो. 8, कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पाडवा मरगुबाई मंदिराजवळ बग यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजून त्यांची रास करून पूजा केली जाते. यावेळी दूध ऋतू घालविण्याचा कार्यक्रम केला जातो. बग यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी बुजविण्याचा पळविण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो. इतर ठिकाणी असला या मामांच्या सर्व बग या तसाच कार्यक्रम केला जातो. 9, मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम. पहाटे 4 नंतर षोडशोपचार पूजा. 5 आरती. सकाळी भोजनाचा नैवेद्य होतो. संध्याकाळी आरती 7 ते 7:30 होतो. रात्री पुन्हा नैवेद्य होतो. प्रवचन कीर्तन भजन वगैरे कार्यक्रम कधी कधी असतात. 10, मंडप. मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस 105x55 लांबी रुंदीचा मंडप असून याचे रूपकाम आधुनिक पद्धतीने केले आहे. 11, दर्शन मंडप. मंदिराच्या वायव्य बाजूस 100x100 लांबी रुंदीची 5 इमारत आहे. तळमजल्यावर उपहारगृह व दुकान गाळे आहेत. वरील सर्व मजल्यावर प्रत्येकी 8 हॉल आहेत. संडास बाथरूमची हॉलमध्ये सोय आहे. समाधी संत बाळूमामा वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. मूळ वेदांत शास्त्र पर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यकते सांगितले होते. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रह्माला म्हणजे अनादिदेवाला उपनिषदे वेद प्रकाशरूप असेच समजतात. श्रावण वद्य चतुर्थी शके 1888 म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुण रूप सोडून निजधामाला गेले.